रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही। चिखलदरा तालुक्यातील जांभली या अतिदुर्गम भागात अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली होती। तसेच कोरोना काळात अनेक कुटुंबांचा रोजगार सुद्धा हिरावला गेला होता। त्यात कित्येक परिवारातील सदस्यांची जीवितहानी सुद्धा झाली होती। अशा परिवाराला या दुःखाच्या दरीतून काढण्याकरिता सद्भावना मंचने पुढाकार घेतला असून 15 कुटुंबातील सदस्यांना एक महिना पुरेल एवढे धान्य, किराणा किट, गरजूंना कपडे, ब्लँकेट, विद्यार्थ्यांना वही, बुक, पेन तसेच अनवाणी पायांना चपलांचे देखील वाटप करण्यात आले। मेळघाटात यावर्षी सर्वाधिक पाऊस पडला, यात सर्व जनजीवन विस्कळीत झाले। नदी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर येऊन बऱ्याच शेतकऱ्याची शेती वाहून गेली, बऱ्याच घराची पडझड झाली, त्यामुळे आदिवासी कुटुंब उघड्यावर आली। नेमकी हीच बाब लक्षात घेता सद्भावना ग्रुप परतवाडा यांच्या लक्षात येताच ते मेळघाटातील आदिवासी कुटुंबांच्या मदतीला धावून आले। त्यांनी आदिवासी बांधवांसमोर आपले विचार मांडत सांगितले की सद्भावना मंच हे नेहमी गरीब लोकांच्या मदतीला धावत असून कोरोना काळातही अनेक रुग्णांवर मेळघाटात फुकट उपचार केले आहेत। 57 डॉक्टर लोकांची चमू असून त्यांचे कार्य सध्या संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहेत। भूकंप असो की पूर पाणी असो, यात पूरग्रस्त कुटुंबाला एक मदतीचा हात म्हणून सदैव पुढाकार असतो। सद्भावना ग्रुप हे नेहमी गोरगरिबांना मदतीला धावत असून बाकीच्या लोकांनी सुद्धा गोरगरिबांच्या सेवेकरिता पुढाकार घ्यावा, त्याच्या भावना समजून घ्याव्यात। मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून कोणत्याही प्रकारचा अनुचित खर्च न करता मानव सेवेत खर्च केल्यास ईश्वर प्राप्ती होईल व जीवन सार्थकी जाईल असे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर राम ठाकरे यांचे मत आहे। रॉयल मीडियासाठी विशेष प्रतिनिधी मारुती पाटणकर, चिखलदरा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.